मुश्रीफ सत्तेत आले आणि अचानकपणे ईडीनं त्यांच्यावरचा जो एक दबाव होता तो कोर्टात कमी केला आणि मग लोकांमध्ये असं झालं की हे तर होणारच होतं नाही मी त्याचं उत्तर असंच देईन की भगवान रामाने सुद्धा मी याच्यात कोणालाही नोमेन क्लेचर किंवा त्या ते पात्र जोडू इच्छित नाही आहे पण भगवान रामाला सुद्धा रावणाचा वध करताना रावणाच्या सख्या बंधूचा उपयोग करून घ्यायला लागला एवढंच पुरेसं आहे आता तुम्ही रावणाच्या बंधूचा उल्लेख करून कोणाला रावण म्हणताय हा प्रश्न आहे सुरुवातीलाच म्हटलं की कोणालाही मी पात्र लावत नाहीये